अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते। तर सकाळी सकाळची सुरुवात झालेली आहे ताईंनो आपल्या गॅसची पूजेपासून। तर आज आहे मंगळवार, वार आहे वार मंगळवार आणि चालू आहे गॅसची पूजा। शुक्रवारी मंगळवारी तरी गॅसची पूजा करावी। आता हल्ली काय झालेलं आहे, ह्या आठवड्यात घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे मंगळवारी शुक्रवारी तरी मी पूजा करते। पहिले रोजची करायची पण आता सध्या थोडंसं कामाचा ताण आहे, घरामध्ये थोडीशी कामं चालू आहेत त्याच्यामुळे मंगळवार आहे म्हटलं गॅसची पूजा वगैरे करून घ्यावी, चहा वगैरे ठेवावा। तर हा टायमिंग आहे माझा सकाळचा 7 वाजताचा। सकाळी 6:45 उठते, त्यानंतर घर अंगण सगळं स्वच्छ करून आंघोळ करून आले, त्यानंतर गॅसची पूजा वगैरे केली। मंगळवारचा व्हिडिओ आहे म्हणजे कालचा। तर चहा वगैरे ठेवला आणि इकडे चालू आहे माझी आता उंबऱ्याची पूजा। आता हल्ली लवकरच करून घेते देवपूजा वगैरे, उंबऱ्याची पूजा, देवपूजा, सडा रांगोळी। कारण काय होतं, परत घरामध्ये कामच करायला माणसं आली की काम होत नाही आणि तसंच चाललेलं आहे। आणि माणसं पण कामामध्ये रोजच्या रोज आले तर काम पटकन पूर्ण होतं, पण हे 2-3 दिवस सुट्ट्या करतात परत येतात असं चाललेलं आहे। त्याच्यामुळे घरातलं काम हे उरकत नाही आणि आपल्याला कुठलं काही काम करता येईना, साफसफाई पण करता येत नाही असं चाललेलं आहे। तर इकडे छान अशी पूजा करून घेतली आणि इथं छोटीशी रांगोळी काढून घेतली तुळशीची पूजा। तर मी परवा सांगितलं होतं की आम्ही देवदर्शनाला गेलो होतो, तर वर्षातनं बघा आम्ही 2 वेळा देवदर्शन करतो, म्हणजे दिवाळीमध्ये एकदा आणि उन्हाळ्यामध्ये एकदा। आणि कसं होतं, आणि आधीमध्ये सुद्धा काय असेल तर आम्ही जाऊन येतो। तुळजापूरला तर आमचं नेहमी जाणं होतंच, 30-35 किंवा 40 किलोमीटर आमच्यापासून तुळजापूर येतं, अक्कलकोट 80 किलोमीटर आहे, तर असं अंतर आहे। तरी पण आम्ही देवदर्शनाला जात असतो आणि अधूनमधून चाललेलंच असतं। तर काय होतं, खरंच बघा आपल्याला आपल्या कुलदेवीला वर्षातनं 2 वेळा 1 वेळा तरी जावं लागतं, तिची ओटी भरून तिच्या पायाशी आपण जाऊन एकदा यावं लागतं। आणि तुम्ही बाकीचं आपल्या घरातील अडीअडचणी जर संपवायच्या असतील आपल्याला, तर आपण बाकीचं कितीही देवदेव केलं तरी आपल्या अडचणी अडीअडचणी आपल्या घरातल्या संपत नाहीत। आपले प्रॉब्लेम, मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम, नोकरीधंद्याचे प्रॉब्लेम हे कधीही संपणार नाहीत, तुम्ही बाकीच्या देवांची किती जरी पूजा अर्चा केली, सेवा केली तरीही। आपल्याला आपली कुलदेवी कुलस्वामी माहिती पाहिजे आणि कुलदेवी कुलस्वामिनीला आपल्याला वर्षातनं एकदा दोनदा जायलाच पाहिजे। आता मला एका ताईंनी प्रश्न विचारला होता, कमेंट केली होती की ताई आम्हाला कुलदेवी माहीत नाही, कुलदेवी माहीत नाही तर काय करावं। तर बघा, आपण जो आपलं मेन गाव असतं, म्हणजे आपण आपलं राहतं मूळ गाव, त्या मूळ गावाला, मूळ गाव कसं असतं, मूळ गावात पंचकृषीत मोठं देवस्थान असतं। आता बघा, आपण पुण्याच्या बऱ्याच लोकांना मांढरची काळूबाई आहे, जसं की जेजुरीचा खंडोबा आहेत, तर असं असतं आपल्या एरियात, म्हणजे आपल्या पंचकृषीत म्हणजे जे मोठं देवस्थान असतं, तर ते सुद्धा आपलं कुल, म्हणजे आपण कुल, आपला कुलदैवत आहे, कुलस्वामी आहे। म्हणून आपण तिथं जरी गेलं तरी, आता आपल्याला माहिती नाही, जर माहिती तुमच्या गावामध्ये पूर्वज कोण तुमचे असतील तर त्यांना विचारावं, नसेल तर आपल्या पंचकृषी जे मोठं देवस्थान असतं तर ते आपले कुलस्वामी म्हणून आपण हे करावी, त्याची वर्षातनं वर्षाच्या काठी जावं, देवदर्शन पूर्ण करावं, सहकुटुंब सहपरिवार असं असतं। आणि कसं आहे, आता बऱ्याच जणांची अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे, त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातली लोक जे आहेत ती आई भवानीला येतात। त्याच्यामुळे आई भवानीसुद्धा प्रत्येकाची कुलस्वामिनी असेल असं मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते। आम्हाला तर आहेच आई तुळजाभवानी त्याच्यामुळे। पण आता ज्यांना आपलं म्हणजे कुलस्वामिनी कुलदैवत जे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते, तर आमची आई भवानी कुलदेवी आहे, आई तुळजाभवानी। तर आणि बघा, आपले कुलस्वामिनी कुलदैवत जे आहेत, इतर आपल्या देवघरामध्ये देव तर बाकीचे असलेच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपले कुलस्वामिनी कुलदैवत कुलदेवी जे कुठले आहे ते आपल्या देवघरामध्ये त्यांचे फोटो टाक असले पाहिजे,
जेणेकरून आपल्याला पौर्णिमेला किंवा आपल्या ज्या देवांची यात्रा असते त्यावेळेस आपल्याला कुलाचार करता येईल. तर असं आहे आमच्याकडं आमचे सोनारीचे भैरवनाथ, त्यांचीसुद्धा मूर्ती आहे. आई तुळजाभवानीची खरं तर माझ्याकडे टाक होता पण मूर्ती नव्हती, पण मी मागच्या वेळेस देवीला गेले त्यावेळेस तुळजापूरला गेल्यानंतर छान अशी मूर्ती घेऊन आले. बाकीचे सगळे देव जे आहेत ते आहेत माझ्याकडं आणि टाकसुद्धा आहेत. आमचे जे कुलस्वामिनी कुलदैवत आहेत त्यांचे टाकसुद्धा आहेत. तर बघा मला पण मागच्या 2-3 वर्षाखाली खूप अडीअडचणी येत होत्या. आम्ही देवाला तर जायचो पण कुलाचार जो आहे मेन कुलाचार जो आहे तो आमच्याकडून घडत नव्हता किंवा आम्ही पुण्याला असल्यामुळे घडत नव्हता. आणि कसं होतं आपलं मूळ गाव सोडून आपण जर बाहेर राहत असेल तर आपल्याला पूर्ण कुलाचार आपला काय आहे ती माहिती असायला पाहिजे आणि माहिती असला म्हणजे आपल्याला तो करता येतो. तर मला बऱ्याच गोष्टी माहीत नसायच्या, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंटसुद्धा झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशानं होत होत्या हे मला काहीच कळत नव्हतं. खूप म्हणजे खूप परीक्षाने झाली होती, खूप म्हणजे वैताग आला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या सारखं वारंवार म्हणून. आणि कामाधंद्यात पण ह्यांना अडचणी यायला लागल्या, म्हणजे सारखं असं सतत माझं आजार पण चालू झालं. ह्या 3 गोष्टी होत होत्या सारखं सतत घरामध्ये, त्याच्यामुळे आम्ही पुणे सोडलं, निर्णय घेतला शेवटी पुणे सोडायचा. आणि आम्ही बघितलं एक ठिकाणी, तर आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला फक्त काही नाही, तुम्हाला तुमचं कुलदैवताचंच आहे, म्हणजे तुमच्या कुलदेवी आई तुळजाभवानी जी माझ्यामध्ये आलेली आहे तर ती यायचं होतं. त्याच्यामुळे हे सगळ्या अशा गोष्टी घडत होत्या आणि आम्हाला कळतही नव्हतं. आणि बाकीचंच आम्ही कोणी काय सांगितलं हे करत बसत होतो. आणि स्वामींची सेवा तर माझी चालूच होती. मलासुद्धा कधी कधी वाटायचं की मी एवढी स्वामीसेवा करते, देवाचं सगळ्या देवांचं करते, तरीही मला हा त्रास का होतो, माझ्या मिस्टरांचं असं का होतं. खूप वेळा असे मला प्रॉब्लेम यायला लागले. त्यानंतर मग आम्ही हे केलं तर आई तुळजाभवानीचं निघलं आम्हाला. आई तुळजाभवानी ही माझ्यामध्ये आली म्हणजे त्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर लगेच बघा अंगामध्ये वारंसुद्धा यायला चालू झालं होतं. तर अशा गोष्टी घडत होत्या. म्हणून आपल्या माझं स्वतःचा तर खूप अनुभव हा सांगते मी, कारण मला हा अनुभव सांगताना माझ्या अंगावरती काटा येतो. खरंच आई तुळजाभवानीचं खरंच इतकं महत्त्व आहे, काय म्हणू मी, तिच्यामुळे खरंच काय काय 6 महिन्यात बदल झाले आणि 1 महिन्यात त्यांनी सांगितल्यापासून आम्हाला फरक पडत गेला. आणि जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमपासून आमची पाठ सुटली. आणि तेव्हापासून मी एकच डोक्यात ठेवलं की आपली आई तुळजाभवानी आपले जे कुलदैवत आहेत त्यांची वर्षाच्या काठी यात्रा असते. यात्रा असेल नसेल तरीसुद्धा आधीमध्येसुद्धा जायचं आणि कुलाचार पूर्ण करायचा. सहकुटुंब सहपरिवार देवदर्शनाला जायचं म्हणजे आपल्या मुलाबाळाच्या लग्नाला, शिक्षणाला किंवा आपल्या संसारामध्ये कुठल्याही गोष्टीच्या अडीअडचणी अजिबात येत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या तेव्हा मी स्वतः अनुभवल्या आणि त्यानंतरच मी तुम्हाला सांगते. आणि ज्यांना कुणाला खरंच आपली कुलस्वामिनी कुलदैवत माहिती नाही, जे कोणी आहेत आपले, तर आपल्या पंचकृषीत जे मोठं देवस्थान असतं तर तेसुद्धा आपण आपले कुलस्वामी कुलदैवत म्हणून आपण त्यांचासुद्धा कुलाचार केला तरी चालतो. आणि जरी आपल्या गावामध्ये मूळ गावी आपले पूर्वज असतात तर त्या पूर्वजांनासुद्धा म्हातारे माणसं असतात, त्यांनासुद्धा विचारलं तर ते सुद्धा सांगतील. तर त्या ताईंनी मला हे कमेंटमध्ये विचारलं होतं की ताई कुलदैवत आपल्याला माहिती नसल्यानंतर काय करायचं. तर असं करायचं असतं, आपले जे गावामध्ये मूळ गाव जे आहे त्या गावामध्ये जायचं, म्हातारा माणूस कोणी असेल तर त्यांना विचारायचं, ते सांगतील. आणि जर तसे असतात लोक, पहिले पूर्वज जे आहेत ते आहेत, आणखीन जुने बरेच लोक आहेत, त्यांना आत्ताच विचारा, कारण वेळ गेल्यानंतर ते गेल्यानंतर परत विचारून काय करणार, असं कोणाला विचारणार. त्याच्यामुळे जुने लोक आहेत त्यांना विचारा तुमचे कुलस्वामिनी कुलदैवत कोणते आहेत. आणि वर्षाच्या काठी 1-2 तरी तुम्ही तुमच्या कुलस्वामी कुलदैवतांना जात जा, तर त्यामुळे आपले घरातील खरेच बरेच प्रॉब्लेम संपतात. तर इकडे आमचं चालू होतं, आता कार्यक्रम आलेला आहे तर गहू वगैरे ऊन देऊन घेतलं वर्षाच्या काठी. चैत्र महिन्यामध्ये गव्हाला ऊन दिलं की वर्षभर गहू खराब होत नाहीत. आणि मी काही इंजेक्शन वगैरे औषध त्याला पावडर वगैरे काही लावत नाही. मी खडखडीत 4 पूर्ण गहू आणि डाळ जी आहे ती उन्हामध्ये वाळवली आणि उन्हातच डब्बे ठेवलेले आहेत सध्या, पावसाळा नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर मग मी खाली घेऊन जाणार आहे, तोपर्यंत इथंच डब्बे झाकून ठेवणार आहे. तर असं चालू झालेलं आहे. आता आमचं सध्या उन्हाळा कामाचं, म्हणजे आपलं उन्हाळी आपलं वर्षभराचं धान्य साठवण्याचं जे आहे ते सगळं ऊन देऊन ठेवायचं. आणि घरातील सगळी मंडळी कामाला लागलेली आहेत.
एक 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 कामं जी आहेत ती आम्ही हातांनिराळी करून ठेवायला लागलो आहोत. कारण आणखीन दोन पोती ज्वारीसुद्धा आहे, तर ती ज्वारीसुद्धा वळवायची आहे. तर म्हटलं आधी गहू वळवून ठेवूया. दोन ठिकी गहू होते त्यांनासुद्धा वळवून व्यवस्थित, आणि हे पूर्ण शेतगहू आहेत. तर हे सुद्धा सगळं छान असं 4 दिवस उन्हामध्ये होते. जसं आम्ही गावाला जायच्या आधी, म्हणजे देवाला जायच्या आधी आम्ही आदल्या दिवशी उन्हात टाकले होते. त्यानंतर 3 दिवस पूर्ण ऊन भेटलं, म्हणजे पूर्ण त्याला 4 दिवस ऊन भेटलं. आणि आता डब्बेसुद्धा मी उन्हामध्येच थोडे दिवस ठेवणार आहे, फक्त त्याच्यावरती झाकून. तर असं ठेवलं की शक्यतो गव्हाला अजिबात कीड लागत नाही. ज्यांच्याकडं ऊन नसेल तर त्यांनी खरंच एकदा टेरेसवरती नेऊन चांगलं खडखडीत ऊन देऊन आणावं, आणि त्यानंतर घरामध्ये गहू ठेवले तर अजिबात गव्हाला कीड लागत नाही. आणि कुठल्याही धान्याला, कुठलंही धान्य असू, ह्या महिन्यामध्ये ऊन दिलं की त्या धान्याला अजिबात कीड लागत नाही. तर चला तर आजचा व्हिडिओ मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.